तयारी पूर्ण झाली. आपण पाहत असाल की लखनऊ पासून तुम्हाला भव्य झेंडे दिसतील, शिवसेनेच्या स्वागताचे होर्डिंग दिसतील. संध्याकाळी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला उद्याच्या शरयूच्या आरती संदर्भात तयारी करताना आमचे लोक दिसतील. कार्यक्रम एक छोटासा आहे पण महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली ही अयोध्या वारी पक्षासाठी किती महत्त्वाची आहे आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये का येऊ शकले नाही किंवा सहभागी होऊ शकले नाही? माननीय उद्धव ठाकरे हे यापूर्वी दोन वेळा आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा होते, पण ह्या वेळेला आदित्य ठाकरे यांचा हा दौरा स्वतंत्रपणे आहे. खरं म्हणजे आम्ही ठरवलं होतं काही लोकांनी की अयोध्येत बरेच दिवस आपण गेलो नाही आणि आपण एखादी तिथे पूजा आणि साधारण दर्शन वगैरे करून यावं, पण जेव्हा हे आदित्य ठाकरे यांना समजलं की आम्ही एक कार्यक्रम करतो आहोत सगळे जाऊन स्वतः, तो आदित्यजी स्वतः म्हटले की आपण सगळेच जाऊया. गेल्या दोन वर्षापासून आपण अयोध्येत जाऊ शकलो नाही आणि अयोध्या हे आमच्या सगळ्यांसाठीच एक ऊर्जेचं स्थान आहे. आणि उद्धवजी तर नेहमी सांगतात की अयोध्येत गेल्यावरती एक नवी ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते, आणि आदित्य ठाकरे यांचंही तेच म्हणणं आहे. त्याच्यामुळे उद्याचा दौरा हा आम्हाला एक नवीन ऊर्जा देईल महाराष्ट्रात देशातलं पुढलं काम करण्यासाठी. अनेक नवीन योजना महाराष्ट्र सरकार राबवणार आहे, ज्याला आपण रामराज्याचे घट संदर्भातल्या त्या योजनांचं एक महत्त्व आहे. जर आम्ही रामराज्याचीच कल्पना जेव्हा मांडतो तेव्हा सामान्यांसाठी, दुबळ्यांसाठी, शोषितांसाठी अनेक योजना निर्माण करणं गरजेचं असतं आणि त्या संदर्भात महाराष्ट्र सरकार रामराज्याला साजेशा अशा काही योजना निर्माण करत आहे. उद्याच्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अशा प्रकारच्या योजना तुम्हाला दिसतील असं मला वाटतं. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर राजकीय विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं, विशेषतः भाजप मनसे. तर ही जी अयोध्या वारी आहे त्यातून या राजकीय विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा, हिंदुत्व म्हणजे शेवटी काय आहे? आपण जेव्हा इथे प्रभू श्रीरामाच्या भूमीत येतो, हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून आम्ही इकडे येतो, तेव्हा प्रभू श्रीरामांनी द्वेषाचं राजकारण कधी केलं नाही, त्यांनी समन्वयाचं राजकारण केलं. प्रसंगी त्यांनी वनवास पत्करला, त्यांनी रावणाशी युद्ध केलं, रावणाला संपवलं, हे त्यांचं हिंदुत्व होतं. आज जे आपल्या विचारांचे नाहीत, जे आपल्या धर्माचे नाहीत, त्यांच्यावर बुलडोझर फिरवायचं, जे आपल्या विचारांचे नाहीत, जे सत्य बोलतात, त्यांना खोट्या खटल्यात गुंतवायचं, चौकशीला बोलवायचं, छळ करायचा, हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाची व्याख्या खूप व्याप्ती खूप मोठी आहे. समन्वयानं अहंकार दूर ठेवून काम करणं हे हिंदुत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज दुर्दैवानं अशा